विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनादरम्यान गडावरील मुस्लिम समुदायानं हिंदू कार्यकर्त्यांवर सशस्त्र हल्ले केले, त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. सुमारे 350 जणांच्या मुस्लिम जमावानं केलेले हल्ले प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित करत गजापूरमधील परिस्थितीला मुस्लिम समाज कारणीभूत आहे, त्यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. त्यासाठी सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना निवेदन देण्यात आलं. 14 जुलैला विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. त्यावेळी विशाळगडाच्या पायथ्याला हजारो शिवभक्त जमले होते. सुरुवातीला विशाळगडावर गेलेल्या 10 जणांच्या शिष्टमंडळावर 350 मुस्लिम समुदायातील महिला पुरुषांनी हल्ला केला. त्याबद्दल गडाच्या पायथ्याला असलेल्या हिंदू कार्यकर्त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांचा उद्रेक झाला. पोलिसांनी शिवभक्तांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत, पण ज्यांनी सुरुवातीला हिंदू कार्यकर्त्यांवर सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत, असा सवाल मिलिंद एकबोटे यांनी उपस्थित केलाय. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, तसंच दहशतवादी यासीन भटकळला आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. आणि या यासीन भटकळने तिथं भेटल्यानंतर कोणाकोणाशी त्याची चर्चा झालेली आहे, कोणाकोणाला तो राहिला होता ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांनी तिथं काही आतंकवादी तयार केले का, आतंकवाद्यांच्या भरतीसाठी तो तिथं आला होता का, आणि ज्या अर्थी त्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या त्याच्या अर्थी यासीन भटकळची तिथे जी भेट झाली त्या भेटीचा प्रभाव तिथं अजून कायम आहे असं म्हणता येईल. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे अतिक्रमण आहे ह्याच्याकरता जे आंदोलन करावं लागलं हे आंदोलन करण्याची आवश्यकताच नव्हती. प्रशासनाने जर योग्य वेळेला अतिक्रमण स्वतःच्या अधिकारात काढून टाकलं असतं तर असं आंदोलन करावंच लागलं असतं. तर प्रशासनाने अतिक्रमण काढून टाकलं नाही, ह्याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असे आमची मागणी आहे. विशाळगडावर गेलेल्या हिंदू कार्यकर्त्यांचा अत्यंत हीन भाषेत अवमान केला, तरीही पोलिसांनी केवळ शिवभक्तांवर गुन्हे दाखल केलेत. ज्यांनी हिंदू समाजाला उचकवलं त्या मुस्लिम कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशा मागणीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आलं. यावेळी दिलीप भिवटे, पियस कुलकर्णी, सचिन मांगोरे, प्रशांत कागले, प्रसाद सांगावकर, अनिल चोरगे, विवेक साळुंखे, विनायक आवळे, शीतल सरनाईक, यश साळुंखे, समर्थ कटकधोंड, गौरव वडेर, सुहास शिंदे, सिद्धेश हवाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.